पनवेलमधील गाडी नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे ही नदी प्रदूषित झाली असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलंय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या प्रश्नाला उत्तर दिले आहे. या संदर्भात येत्या काळात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असून त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री कदम म्हणाले. गाडी नदीच्या आसपासच्या परिसरात विकसकांनी मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्यात. या इमारतींचे सांडपाणी वाहून जाण्याचे योग्य ते नियोजन करण्यात आलेले नाही, त्यामुळे हे सांडपाणी भूमिगत गटारातून गाडी नदीत सोडण्यात आले आहे, त्यामुळे नदी ही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. ही बाब आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील क्षेत्र असू द्या किंवा नैना प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रक्रिया केल्यानंतर हे सांडपाणी नदीच्या प्रवाहात सोडावे असे बंधन शासन घालणार का व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार का असा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला होता. तसेच प्रदूषित झालेला पाण्याचा प्रवाह सिडकोच्या माध्यमातून हाताळण्यात येणाऱ्या नैना प्राधिकरणाला कालबद्ध कार्यक्रम देऊन हे पाणी प्रदूषण विहिरीत करण्यासाठी शासन कोणती कारवाई करणार असा सवालही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या प्रश्नांवर उत्तर देताना सांगितले की येथे भुयारी गटाराचे काम झाले नाही ही बाब खरी आहे, त्यामुळे सांडपाणी गाडी नदीत सोडले जात आहे. याबाबत महापालिकेच्या आयुक्तांशी माझी चर्चा झाली असून लवकरात लवकर भुयारी गटारांची कामे करून भविष्यामध्ये प्रदूषित पाणी नदीमध्ये जाऊ नये याची खबरदारी घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसे न झाल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी नोटीस देणार असल्याचे सांगून आता जे नवीन बांधकाम होईल त्यांना सांडपाणी प्रक्रिया बंधनकारक केली जाईल व जे याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मान्य केले असून या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांचाही सहभाग असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.